नमस्कार, वर्षाज किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कॉर्नचे अप्पे बनवणार आहोत. तर इथे बघा, मी कॉर्न घेतलेले आहे, इथे रवा घेतलेला आहे, इथे दही ताक असं थोडंसं पातळ पातळ घेतलेलं आहे, इथे थोडेसे उकडलेले आहेत बघा, अजून आलमोर उकडलेले पण टाकणार आहोत त्याच्यातले. इथे कांदा, हिरवी मिरची आणि टोमॅटो घेतलेले आहेत. आता इथे पातळ्यात पाणी उकळायला ठेवलेले आहे, त्यामध्ये आपण आता कॉर्न टाकणार आहोत गरम पाण्यामध्ये. हे कॉर्न आपण उकळायला ठेवलेले आहेत, हे उकळेपर्यंत आपण तयारी करून घेऊ अप्प्याची. आता आपण ह्याच्यामध्ये रवा घेतलेला आहे, त्यानंतर हा आपण कांदा घेणार आहोत, हिरवी मिरची आणि हे टोमॅटो. आणि आता ह्याच्यामध्ये आपण दही टाकणार आहोत, दही पातळ पातळ दही आणि ताक असं दोन्ही मिक्स केलेलं आहे. आता हे आपण मळून घेणार आहोत. इथे चवीपुरतं आपण मीठ टाकणार आहोत आणि हे काढून घ्यायचं आपण. आणि हे अर्धा तासाने रवा चांगला फुलतो ताकामध्ये. इथे बघा, आपण दही ताकामध्ये रवा भिजवलेला आहे, आता हा अर्ध्या तासाने खूप फुलणार आहे. हा बघा, ह्याला अर्धा तास आपण तसंच ठेवणार आहे, त्याच्यानंतर हा फुलणार आहे. इथे बघा, आपण कॉर्न चांगले उकळून घेतलेले आहे आणि आता आपण हे पाणी निथळून मिक्सरमधनं काढून घेणार आहोत. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात बघ टाकणार आहोत. इथे बघा, आपला रवा ताकामध्ये भिजून अर्धा तास झालेला आहे. आता हे वाटलेलं कॉर्न आपण टाकणार आहोत त्याच्यात आणि त्यानंतर आपण हे चांगलं कालवून घेणार आहोत. इथे हिरवी मिरची किंवा लाल तिखट, लाल तिखट ऑप्शनल आहे, तुम्ही टाका अगर मिरची टाका, नाही तर लाल तिखट टाका, असं काही नाही आहे. आपण कलरसाठी टाकणार आहोत. आणि ह्यामध्ये आपण आता करायचं जर असेल ना आता, तर 5 मिनटं आधी सोडा टाकून घेणार आहोत आपण जरासा. इथे ह्यामध्ये आपण किंचित सोडा टाकणार आहोत. आता आपण भांडं ठेवलेलं आहे अप्प्याचं, अप्पे पात्र, त्याला आपण तेल लावून घेणार आहोत. इथे बघा, आपण अप्पे पात्रामध्ये हे टाकणार आहोत मटेरियल, आणि जास्त भरून नाही टाकायचं, अगदी किंचित त्या होलपर्यंतच टाकायचं. इथे बघा, आपण सगळे भरून ठेवलेले आहेत. आता आपण ह्यावर थोडंसं झाकण ठेवणार आहोत. इथे बघा, आपण पलटून घेणार आहोत. इथे बघा, आपले छानसे अप्पे तयार झालेले आहे. आणि बघा, तुम्हाला कसे वाटतात हे अप्पे, तुम्ही करून पहा. इथे ह्याच्याबरोबर मी सॉस ठेवलेला आहे, तुम्ही चटणी वगैरे करू शकता. आणि पहा आणि लाईक करा, कमेंट्स करा, वर्षाज किचन अँड ब्लॉगला सबस्क्राईब करा. धन्यवाद.